दिवस पंचांग अंतर्गत येणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी 19 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मुंडन आंदोलन केलंय. यावेळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी प्राधिकरणाचा मृत्यू झाल्याचा शोक व्यक्त करत पिंडदान देखील करण्यात आलं. तसेच जोरदार घोषणाबाजी करत ईपीओपीओ याच्या मृत्यूचा देखील शोक व्यक्त केला. जिल्हाभरातून आलेले शेकडो ईपीएस 95 कर्मचारी संघर्ष कृती समितीचे निवृत्त कर्मचारी गांधी भवन येथे जमा झाले होते. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी स्वतःचं मुंडन करून घेतलं. तसेच पिंडदान करत ईपीएफपीओचं 13वे साजर केलं. मागण्या पूर्ण न झाल्यास तोवर आंदोलन थांबणार नसल्याचं सांगून येणाऱ्या काही दिवसात ईपीएफओच्या सर्व कार्यालयांना ताले ठोकण्याचा इशारा कमांडर राऊत यांनी दिला आहे. आजपासून आमचं संपूर्ण भारतामध्ये एक आंदोलन सुरू झालं आहे. ईपीएस 95 पेन्शन धारकांना जी पेन्शन मिळत नाही त्यांनी आयुष्यभर पैसे कट करून त्यांच्या पगारातून पैसे त्यांनी दिले, कॉन्ट्रीब्युशन दिलं, अंशदान दिलं, त्यानंतरसुद्धा त्यांना तुटपुंजी 200 रुपये, कधी काही लोकांना 90 रुपये पेन्शन पासून ते 2500 पेन्शन ही मिळत असल्यामुळे, इतकी कमी पेन्शन मिळत असल्यामुळे देशभर हे आंदोलन सुरू आहे. आज बुलढाण्यापासून त्याची सुरुवात झाली. आज आम्ही ईपीएफओ मेला हे जाहीर करून त्याचं तर्पण केलं आणि त्याचा 10वीचा संस्कार, त्याचा 13वीचा संस्कार केला आणि तो नरकात जाऊ असा सगळ्या म्हाताऱ्या लोकांनी शाप दिला आहे. आणि त्याच्यानंतर आता संपूर्ण भारतात ही प्रक्रिया सुरू होणार आहे. 24 राज्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे. त्यानंतर 29 तारखेला ईपीएफओच्या ऑफिसेसला संपूर्ण भारतामध्ये टाळेबंदी करण्यात येणार आहे.